मराठी पत्रकार परिषदेचा विजय असो. हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा विजय असो. मराठ्यांवर हल्ला करणाऱ्या प्रवृत्तीचा विजय असो. मराठी पत्रकार परिषदेचा विजय असो. सातारा पत्रकार एक तुटीचा विजय असो. हल्लेखोर मास्टर माइंडला अटक झालीच पाहिजे. हल्ला करणाऱ्याला हरीश दादा तू मागे वळो हम तुम्हारे साथ है. विनोद दादा तू मागे वळो हम तुम्हारे साथ है. पत्रकार एकजुटीचा विजय असो. पत्रकार एकजुटीचा विजय असो. अरे हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा. हमसे जो टकरा वारिसे हे आमचे पत्रकार मित्र आहेत. रिफायनरीच्या विरोधामध्ये सातत्याने लिहित होते आणि सामान्य माणसांसाठी लिहित होते. तर त्यांची निर्गुण हत्या. मराठी पत्रकार परिषदेचे आम्ही सगळे पदाधिकारी आहोत, सदस्य आहोत. बेसिकली आम्ही सगळे पत्रकार करण्याच्या घटना देशभरात वाढलेल्या आहेत आणि ह्या हल्ला करणाऱ्या घटनांचा आम्ही सातारा जिल्ह्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने निषेध करतो. देशभरात जरी वेगळं चित्र असलं तरी साताऱ्यात अतिशय वेगळं चित्र आहे. हरीश पाटणींच्या नेतृत्वाखाली आपली संघटना अतिशय भक्कमपणे काम करते. त्यामुळे साताऱ्यात एखाद्या पत्रकाराला हात लावायची सुद्धा हिंमत सातारा जिल्ह्यातल्या कुठल्याही अपप्रवृत्ती होत नाही. याचं कारण हरीश पाटणींनी अतिशय भक्कमपणे सातारा जिल्ह्यात संघटना बांधलेली आहे, संघटना उभी केलेली आहे. आणि महाराष्ट्रात किंवा देशात सुद्धा कुठल्याही पत्रकाराच्या केसाला जरी धक्का लागला तर सातारा जिल्ह्यातले शेकडो पत्रकार त्याच्या मदतीला जाऊन जातील. आणि यापुढे अशा घटना घडल्या तर सातारी हिंगा आम्ही महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या कुठल्याही अपप्रवृत्तीला दाखवायला मागे पुढे पाहणार नाही. आणि या घटनेची गंभीर दखल पोलीस प्रशासनाने, राज्याच्या सरकारने, देशाच्या सरकारने घ्यावी. अन्यथा आम्हाला महाराष्ट्रभर देशभर तीव्र आंदोलन उभं करावं लागेल असा इशारा या निमित्ताने मी देतो. पत्रकार मित्र शशिकांत वारिसे यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या झाली. म्हणजे त्यांनी रिफायनरीच्या विरोधामध्ये सातत्यानं लिखाण केलं होतं, सातत्यानं आपली लेखणी चालवली होती. त्यांनी बातमी ज्या दिवशी छापली त्याच दिवशी त्यांना गाडीने उडवण्यात आलं. एक प्रकारे अत्यंत निर्दयपणे, अत्यंत कट रचून त्यांची हत्या करण्यात आली. मराठी पत्रकार परिषदेने संपूर्ण राज्यभर या हत्येच्या निषेधार्थ आज संपूर्ण दिवसभर आंदोलनाचं हत्यार उपसलेलं आहे. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त सन्माननीय एस एम देशमुख साहेब, किरण नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर तीव्र आंदोलने होत आहेत. सातारा जिल्हा हा मराठी पत्रकार परिषदेचा बालेकिल्ला आहे. या परिषदेच्या नेतृत्वाखाली साताऱ्यामध्ये आज साताऱ्यातल्या 11 तालुक्यांमध्ये ही आंदोलनं होत आहेत. सातारा जिल्ह्याचं मुख्य आंदोलन साताराच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आता होत आहे. या आंदोलनामध्ये प्रिंट माध्यमातील, इलेक्ट्रॉनिक माध्यमातील, सोशल मीडियातील माझे सगळे सहकारी इथं उपस्थित आहेत. मी सुरुवातीला सातारा जिल्ह्यातील तमाम पत्रकार बांधवांच्या वतीनं वारिसे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि त्याचवेळी महाराष्ट्रातील तमाम पत्रकार बांधवांना सांगू इच्छितो की साताऱ्यामध्ये ज्या पद्धतीची आक्रमकता आम्ही ठेवली आहे, की आम्ही ज्या पद्धतीने साताऱ्यामध्ये निषेध वगैरे करत बसत नाही, हल्ले केले तर आम्ही प्रतिहल्ला करतो, ही आमची पद्धत आहे. हीच पद्धत महाराष्ट्रामध्ये तमाम पत्रकार संघटनांनी अंगीकारली पाहिजे. सातारा जिल्ह्यातल्या पत्रकाराच्या केसाला जरी कुणी धक्का लावला तर आम्ही सगळेजण त्या व्यक्तीच्या विरोधात, त्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये चाल करून जात असतो. कारण आता निषेध करणं, शांत राहणं किंवा अशा पद्धतीनं सहन करणं ही महाराष्ट्राची संस्कृती परंपरा आता ही आपण ही बाजूला ठेवून कुठंतरी आपण अन्यायाच्या विरोधामध्ये प्रतिकार केला पाहिजे, ताकदीनं उतरलं पाहिजे. आणि आपली जी संघटित ताकद आहे ही संघटित ताकद जशाच तसे उत्तर देण्याच्या पद्धतीमध्ये दिसली पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका ही सातारा जिल्ह्यातल्या तमाम पत्रकार बांधवांची असते. साताऱ्यात सुद्धा अलीकडच्या काळामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. साताऱ्यातल्या गुन्हेगारीनं आता टोकाचा कळस गाठलेला आहे आणि त्यामध्ये अल्पवयीन गुन्हेगारीचं प्रमाण सुद्धा वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये सातारा जिल्ह्यातल्या पत्रकारितेसमोर सुद्धा एक प्रकारचं संकट वाढत आहे. सातारा जिल्ह्यातल्या पत्रकारांनी, माझ्या प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडियातल्या बांधवांनी गेले काही दिवस सातत्यानं आक्रमकपणे पत्रकारिता करण्याचं काम सुरू ठेवलेलं आहे. अशा पद्धतीमध्ये कधी कुणाला पत्र पाठवून धमकी दिली जाते, कधी कुणाला कार्यकर्ते अंगावर घालून धमकी दिली जाते, कधी कुणाला
वेगळ्या वेगळ्या पद्धतीने इथं तिथं बोलावून मग त्याच्यावर हल्ला केला जातो अशा पद्धतीचे प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत हा इशारा या निमित्तानं आम्ही सगळ्या पत्रकार बांधवांच्या वतीने देतोय. महाराष्ट्रामध्ये तमाम पत्रकार बांधवांना मला सातारा जिल्ह्याच्या वतीने विनंती करायचे की तुम्ही आता गप्प बसू नका. तुम्ही सुद्धा जशाच तसे उत्तर द्यायला तुम्ही समर्थ आहात, तुम्ही सुद्धा तशाच पद्धतीची तीव्र प्रतिक्रिया दिली पाहिजे. आपण सुद्धा आता काय कोणी बांगड्या भरलेल्या नाहीत, आपल्या सुद्धा हातामध्ये आपण ज्या वातावरणामध्ये वातावरणामधून आलेलो आहोत लहानपणापासून मारामाऱ्या हनामाऱ्या ह्या काय तुम्हाला आम्हाला काय नवीन नाही. आपल्याला सुद्धा शस्त्र हातात घेता येतात, आपल्याला सुद्धा लाट्या काट्या हातात घेता येतात. आपण फक्त लेखणीच चालवली पाहिजे असं नाही. जर आपल्या विरोधामध्ये ताकदीनं कोणाशा पद्धतीनं आपल्या हत्येचा आपल्या आपल्या हत्या करण्याचा हत्येची सुपारी देण्याचा असे प्रकार जर करत असतील तर आपण आता शांतपणे बसलं नाही पाहिजे. माजी प्रशासनाला सुद्धा आणि महाराष्ट्राच्या सरकारला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्र्यांनाही माझी सातारा जिल्ह्याच्या वतीनं विनंती आहे की आम्ही सगळे संयमी असतो, आम्ही सगळे सहनशील असतो, म्हणजे आम्ही काही बांगड्या भरलेल्या नाहीत. जर तुम्ही तुमचं प्रशासन राज्याचं गृह मंत्रालय या विषयावर फक्त डोळे मिटून गप्प बसणार असेल तर महाराष्ट्रातले सातारा जिल्ह्यातले पत्रकार गप्प बसणार नाही. आम्हाला सुद्धा शस्त्र हातात घेता येतात, आम्हाला सुद्धा लाट्या काट्या हातात घेता येतात. यापूर्वी सातारा जिल्ह्यामध्ये आम्ही लाट्या काट्याची सुद्धा आंदोलनं केलेली आहेत. हे प्रशासनानं महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं लक्षात घेतलं पाहिजे. वारिजे यांच्या संदर्भामध्ये जो काही प्रकार घडलाय त्या आरोपीला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अत्यंत पाहुण्यासारखी ट्रीटमेंट दिली जाते या प्रवृत्तीचा आम्ही सगळेजण तीव्र शब्दात निषेध करतोय. तातडीनं त्याला सिव्हिल हॉस्पिटलमधनं उचलून जेलमध्ये टाकलं पाहिजे, नाहीतर साताऱ्यातले सुद्धा पत्रकार रत्नागिरीमध्ये जायला सुद्धा कमी पडणार नाहीत. हे या ठिकाणी मला महाराष्ट्राच्या शासनाला आणि रत्नागिरीच्या प्रशासनाला सांगायचंय. आम्ही आता कोणी गप्प बसणार नाही. एस एम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली, किरण नाईक यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातले पत्रकार आक्रमक आहेत. या विषयाचा तडा लागला पाहिजे आणि जास्तीत जास्त कठोर शिक्षा त्या आरोपींना झाली पाहिजे. या विषयाचा जो कोण मास्टर माइंड आहे त्या मास्टर माइंड पर्यंत यंत्रणा पोहोचली पाहिजे आणि मास्टर माइंडला अटक झाली पाहिजे. तोपर्यंत महाराष्ट्रातली ही आंदोलनं शांत राहणार नाहीत, महाराष्ट्रातले पत्रकार शांत बसणार नाहीत. सातारा जिल्ह्यातल्या तमाम अपप्रवृत्तींना या निमित्तानं मला सांगायचंय, आमच्यामध्ये कुठलेही मतभेद नाहीत. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडियाची सगळी टीम आम्ही एकत्र आहे. आमच्यामधल्या कुठल्या तरी पत्रकाराला बाजूला गाठून आमच्यामध्ये मतभेद निर्माण करून आमच्यामध्ये फूट पाडायचा प्रयत्न करून आमच्या कुठल्या सहकार्याच्या विरोधामध्ये हात उचलण्याचा प्रयत्न झाला, त्याला धमकी देण्याचा प्रयत्न झाला तर सांगून ठेवतो, पत्रकारिता मला विनोद कुलकर्णीला सोडावी लागली तरी चालेल पण सुट्टी देणार नाही हा इशारा या निमित्तानं आमच्या सगळ्यांच्या साक्षीनं मी या ठिकाणी देतोय. आणि माझ्या सगळ्या बांधवांना सांगतोय की तुम्ही या पुढच्या कालावधीमध्ये आक्रमक भूमिका घ्या. तुमच्या विरोधामध्ये कोण करायचा प्रयत्न केला तर तुम्ही त्याच ताकदीने उत्तर द्या, तुम्ही त्याच ताकदीने प्रतिहल्ले करा. हल्ल्याला प्रतिहल्ला ही साताऱ्याची स्टाईल आहे, ही स्टाईल महाराष्ट्राला कळली पाहिजे. या निमित्त या आंदोलनाच्या निमित्तानं मला सांगायचं आहे. आता शांततेच्या मार्गाने आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊ आणि निवेदन देऊन आपल्या भावना महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये पर्यंत आपण पोहोचवूया. सातारा जिल्हा पत्रकार संघाचा, मराठी पत्रकार परिषदेचा, एस